नमस्कार, डिजिटल प्रभात मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. खरंतर गणरायाचं आगमन झालं आणि गणरायाच्या आगमनासोबत पिंपरीच्या दैनिक प्रभातच्या ऑफिसमध्ये वेगवेगळे मान्यवर या ठिकाणी येत आहेत. त्यातच मनसे पिंपरीचे मनपा कर्मचारी सेनेचे अध्यक्ष रुपेश पटेकर आता आपल्या सोबत आहेत. आपण चर्चा करणार आहोत की नक्की कशा पद्धतीने बांधणी चालू आहे पक्षाची आणि काय प्लॅनिंग आहे चर्चा करावं. प्रथम तुमचं खूप खूप स्वागत आणि तुम्हाला गणेशजीला खूप खूप शुभेच्छा. खर तर तुम्ही राजकारण सक्रिय आहात, राजकारणाचे फार प्रश्न जे असतात तर त्याचा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की जसं पाहतो आपण ही मनसे मनसे म्हटलं का थोडस अग्रेसिव्ह थोडस वेगळं वातावरण असतं तर काय सांगणार एकंदरीत आगामी निवडणुकाच्या आहेत त्या निवडणुकीची बांधणी कशा पद्धतीने चालू आहे पक्षाच्या. पक्षाची बांधणी अशा पद्धतीने चालू आहे की शाखा अध्यक्षपासून तर विभाग अध्यक्षपर्यंत आणि विभाग अध्यक्षापासून तर सर्व पद शहरातील आता सध्या ज्या 1 ते 32 प्रभाग आहेत जे जुने प्रभागात आहेत आपले ते पूर्णपणे आमचे बांधून झाले आणि नवीन रचना अजूनपर्यंत अधिकृत झालेली नाहीये. 1 ते 43 पद प्रभाग आहेत त्याच्यावर पण आमची बांधणी सुरू आहे. मंत्री बांधणी चालू आहे. जसं पाहतो की तुम्ही मनसेच्या स्थापनेपासून तुम्ही मनसेमध्ये आहात काम करता सध्या काय नक्की काय वाटतंय मनसेचं काय भविष्य आहे त्याची इच्छा निवडून मनसेचं भविष्य आता जनता ठरवल की मनसेला मतदान भरभरून यश मिळणारच आहे. कारण की आता या महाराष्ट्राला विरोधी पक्षच राहिलेला नाहीये. लोकांचे जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी जो काही आवाज उठवायचा आहे त्याच्यातले ज्या लोकांना त्यांनी मतदान दिलं तेच सत्तेच्या राजकारणामध्ये आपला मतही विकून बसले आणि आपली जी मनातली जी आपण म्हणतो राजकीय पोळी बांधण्याचं काम त्यांनी त्यांनी केलेलं आहे. मनसे 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 मतदान होणार. तुम्ही जर पाहिलं तर तुमचं जास्त काम जे आहे ते महानगरपालिकेचे कर्मचारी अध्यक्ष आहेत तिथल्या कर्मचाऱ्यांचे काय प्रश्न आहेत की जे तुम्हाला प्रकर्षण जाणवत ते सोडणं आपल्या मी तर असं म्हणत की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कंत्राटी पद्धतीने जे कामगार काम करता येते आणि त्या कामगारांची जी पिळवणूक ते केंद्र करत आहे ती आयुक्तांनी थांबवली पाहिजे. कारण की कोणत्याही कायद्याचा आधार न घेता कोणताही कायद्याचा अंमलबजावणी न करता ठेकेदार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कर्मचाऱ्यांची पिळवणूक करतोय आणि कधी पण त्याला कामावरनं घरी बसवतोय आणि कामावरनं काढायचा प्रयत्न चालू आहे. त्यांना ऍक्च्युअली जेव्हा ठेकेदार पद्धत आली त्यावेळेसच त्यांना पगार कमी होता आणि तो पगार कमी देऊन आता सध्या सर्व कर्मचारी सेनेच्या मनसेच्या पदाधिकारी असतील किंवा इतर संघटना असतील त्यांनी आंदोलन करून त्यांना आता रोजगार उपलब्ध करून तर दिलायच दिलाय पण त्यावर त्यांना पगारही वाढ दिली. पगार वाढवून दिल्यानंतरही देखील त्यांची पिळवणूक अशा पद्धतीने होती की त्यांना कधीही घरी बसवलं जाते त्यांच्या वेगळ्या वेगळ्या प्रकारची पिळवणूक केली जात आहे त्यांना सणासुदीला घरी बसवलं जाते अशा प्रकारे पिळवणूक चालू आहे. याच्यावर आयुक्तांनी लक्ष दिलं पाहिजे की आमदारांचे आणि खासदारांचे काम करण्याऐवजी जनतेचे काम आयुक्तांनी केले पाहिजे. मनसेकडून काय नियोजन आहे त्यांचे प्रश्न सोडवा. जर तुला अन्याय दिसला तर मनसे पहिला राजेश्वर राणार मनसे प्रशासनावर घालणार निश्चित. जर तुम्ही अन्याय जर करताना दिसले कर्मचाऱ्यांवर तर मनसे कर्मचारी सेना कुठून पडेल आणि रस्त्यावर येईल. भविष्यात प्रश्न असा आहे गणेश वातावरण आहे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे काय गणेशाला काय सांगणार. मी गणेश भक्तांना आणि गणपतींना एकच सांगणं घालेल की बाबांनो ज्या राजकारणी लोकांना आपण मतदान दिले त्या राजकारणी लोकांनी जी आपली मनाची आणि आपल्या ज्या भावनेशी खेळले त्या राजकारणी लोकांना गणपती बाप्पा यांना चांगली बुद्धी दे तू बुद्धीचा देवता आहे आणि या नागरिकांच्या हितासाठी मांडण्यासाठी किंवा त्यांच्या प्रश्न मांडण्यासाठी त्यांना सद्बुद्धी देऊन हे महाराष्ट्र राज्यामध्ये चांगलं राजकारण व्हावं महाराष्ट्र राज्याचं नाव वाईट होऊ नये अशा मी सांगत तर हे होते रुपेश पटेकर की जे मनसेचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कर्मचारी अध्यक्ष आहेत आणि एकत्र आपण बऱ्याचशा गोष्टीवर चर्चा केली. तुम्ही आम्हाला वेळ दिला आमची चर्चा केल्यावर तुमचं खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला गणेशजी तुम्हाला डिजिटल प्रवासासाठी मी प्रफुल्ल पिंपरी चिंचवड.